नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। एका 6 महिन्यांच्या बाळाला SMA Type 1 हा दुर्मिळ आजार होतो आणि या आजाराच्या उपचाराकामी 1-2 नाही तर तब्बल 16 कोटी रुपये खर्च सांगितला जातो। 16 कोटी रुपये हा खर्च ऐकल्यानंतर कुणाच्याही पायाखालची जमीन सरकेल। मात्र भोसरी येथील वेदिका शिंदे नावाच्या या चिमुकलीच्या बापानं हे करून दाखवलंय आणि अखेर काल पुण्यामध्ये वेदिकाला हे 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्यात आलं। पाहूयात। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे वेदिका सौरभ शिंदे या SMA Type 1 हा दुर्मिळ आजार झालेल्या 11 महिन्यांच्या बाळाला झोलगेन्समा ही लस अमेरिकेतून आयात करून देण्यात आली। वेदिकाला 2 दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले। त्यानंतर सर्व गरजेच्या चाचण्या डॉक्टरांनी करून घेतल्या। वेदिकाची सर्व चाचण्या ह्या व्यवस्थित असल्याची खात्री करून त्यानंतर लस देण्यात आली। एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून तब्बल 16 कोटी रुपये लोकनिधी व CSR मार्फत जमा केले आणि अखेर त्या सर्व मेहनतीचं चित झालं। ज्या दात्यांनी आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली, तसेच सर्व जनतेने आशीर्वाद दिले, या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकाला लस भेटली अशी भावना वेदिकाच्या पालकांनी व्यक्त केली। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली। संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी देखील केली। भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी सुरुवातीपासूनच लस मिळेपर्यंत शिंदे कुटुंबासोबत उभे राहून लागेल ती मदत केली असे देखील शिंदे कुटुंबियांनी आवर्जून सांगितलं। एक खूप अशक्य वाटणारी लढाई शक्य झाली याचे सर्व श्रेय दात्यांना, तसेच ज्यांनी ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत केली अशा सर्व व्यक्तींचे, उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी या सर्वांचे शिंदे कुटुंब शतशः ऋणी राहील। माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच या 16 कोटींच्या लढाईतून सिद्ध झाले आहे। मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, अनेक राजकीय मंडळी, पत्रकार, तसेच देशातील जनतेबरोबर विदेशातून देखील वेदिकासाठी मदतीचा ओघ सुरू राहिला होता असे वेदिकाच्या वडिलांनी सांगितलं। यात आपला आवाजने देखील एक समाज माध्यम म्हणून खारीचा वाटा उचलून मदतीसाठी आवाहन केलं होतं। तर आपला आवाजचे विभागीय संपादक रोहित खरगे यांच्या जुन्नर तालुका मित्रमंडळ भोसरी पुणे यांच्या वतीने देखील रोख रकमेची मदत करण्यात आली होती। आता मोठेपणी असं आम्हाला लोक विचारत आहेत की वेदिकाला तुम्ही काय बनवणार, तिची काय स्वप्न असतील, तर आता तिची स्वप्न ती ठरवेल पुढे जाऊन। पण तिला नक्कीच आम्ही हे सांगू की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय, या समाजामुळे जे काय वेदिका आहे ती आता या समाजातल्या लोकांमुळे आहे। सो आम्ही तिला एक ह्युमॅनिटी हे एक असं सांगून देऊ की ह्युमॅनिटी असते या जगामध्ये आणि तिला पण ती पुढे कंटिन्यू करायची आहे। सो तिची स्वप्न ती ठरवतील, फक्त तिला या स्वप्नांपर्यंत तिला कोणी पोहोचवलं याची जाणीव आम्ही नक्की तिला देऊ। म्हणजे सगळ्यांना असं वाटणं साहजिक आहे की फक्त 16 कोटी जमलेत म्हणजे हा प्रवास इथंच थांबलाय, पण हे असं नाहीये। 16 कोटी जमवल्यानंतरचा प्रवास म्हणजे ऑलमोस्ट आमचे 15 ते 20 दिवस पुढचे गेले की ज्याच्यामध्ये कंपनीला ड्रग मॅन्युफॅक्चरला पैसे पाठवणे, त्यांनी अॅक्नॉलेज करणे, त्याच्यानंतर त्यांनी पुढची प्रोसेस स्टार्ट करणे, त्याच्यानंतर आपल्या इथं कस्टम क्लिअरन्स प्लस इम्पोर्ट ड्युटी माफ करणे। आता इम्पोर्ट ड्युटी माफ करणे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण म्हणजे 16 कोटीवर 6.5 ते 6 कोटीचा हा फक्त इम्पोर्ट ड्युटीचा टॅक्सेस आहे आणि हे माफ करण्यासाठी नितीन गडकरी साहेबांचे स्वकीय सहाय्यक संकेत मोंडवे, त्याचप्रमाणे डॉक्टर आमच्या भागातले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सतत निर्मला सीतारामन आणि PMO पाठपुरावा करत या सगळ्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या। त्याचप्रमाणे आम्ही आरोग्य भवन, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पण पाठपुरावा करून या सगळ्या बाबी म्हणजे ज्या लीगल ऍक्टिव्हिटीज होत्या त्या लवकरात लवकर पूर्ण करून घेतल्या, याबद्दल आम्ही या सगळ्या लोकांचं आभार व्यक्त करतोय।
डॉक्टर अमोल कोल्हे आणि प्रथम आमदार विलास लांडे यांनी जेव्हापासून म्हणजे मार्च महिन्यापासून जसं वेदिकाला हा आजार डिटेक्ट झालाय तेव्हापासून कंपनीशी नोव्हार्टिस बरोबर बोलणं असू दे किंवा पीएमओ बरोबर किंवा सीएमओ बरोबर बोलणं असू दे किंवा काही लिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये माझी जी पर्सनली मदत केली त्याचप्रमाणे अमोल कोल्हे सरांनी संसदेमध्ये हर्षवर्धन आणि निर्मला नाम आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळ्या खासदारां थ्रू हा मेसेज पोहोचवला की हा जो रेअर डिसीज आहे या रेअर डिसीजचा वारंवार क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी उभा करणं डिफिकल्ट आहे त्यामुळे केंद्राने विशेष तरतूद करणं आवश्यक आहे कारण ह्या आजाराचं अवेअरनेस इथं नाहीये त्यामुळे केंद्र सरकार या मागणीचा अमोल कोल्हेच्या मागणीचा नक्कीच पाठपुरावा करून कारवाई करेल कारण इथून पुढचे जे काही एसएमएस बेबीचे पॅरेंट्स आहेत हे पण आमच्याच सारख्याच फेजमधनं जात आहे तर आमची खूप अशी सरळ मागणी आहे केंद्र सरकारला की लवकरात लवकर म्हणजे वेदिका जरी बरी झाली पण बाकीची बाळं ही आमच्या बाळासारखीच आहे म्हणजे त्यांची हाल आणि हे आम्हाला माहिती आहे तर ते केंद्र सरकारने लवकरात लवकर कारवाई करून हे विशेष जे ड्रग आहे स्पेशल ज्याला मॅजिक ड्रग सुद्धा म्हणू शकतो आपण हे इथं कमी किमतीमध्ये अवेलेबल करून द्यावं. लवकरच वेदिकाला बरी होऊन इतर सामान्य बालकांप्रमाणे आपले आयुष्य आनंदात जगता यावं यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्क कडून शुभेच्छा व सदिच्छा. राज्य व गावखेड्यातील बातम्यांसह आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपला आवाजला सबस्क्राइब करा आणि सर्व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.